यो व्हॉट्स अप एव्हरी वन्स, वेलकम टू द सॅगडॅक्स व्लॉग्स. तर आम्ही आलेलो गावाला. मी कळव्यावरून निघालो तेव्हापासून काहीच ब्लॉग शूट नाही केला. आम्ही डायरेक्ट आलो गावाला आणि आत्ता मी ब्लॉग चालू करतो आहे. सो बेसिकली गावी यायचं कारण म्हणजे आज आहे आमच्या गावची जत्रा. सो आता मी रेडी झालो आहे. वाजलेले आहेत 11:03 आणि आता मी दक्षता आम्ही सगळे चाललो आहे सगळ्या मंदिरात नैवेद्य ठेवायला. सो तुम्हाला दाखवतो आमची सगळी मंदिरं आणि नैवेद्य ठेवूया, देवाच्या पाया पडूयात आणि जाऊयात. मॅडम रेडी? जरा आमच्या प्रेक्षकांना हाय हॅलो करा. हाय हॅलो करा. हाय. अरे बापरे, हाय. एकदम असं आश्चर्यचकितवाला हाय होता. ठीक आहे ठीक आहे. आता आम्ही लेट झालं आम्हाला, कारण की ऊन खूप येतं 12 सो आम्हाला फटफट अर्ध्या तासामध्ये सगळं निपटवायचं आहे. तुम्हाला भेटतो पुढे. चला सगळे चाललेत नैवेद्य ठेवायला. सगळे चाललेत नैवेद्य ठेवायला. देवा तू कुठे चालली? नैवेद्य ठेवायला चालली. फिरायला नैवेद्य. चला इथून कुठे? इथून जायचं ना. चला नैवेद्य ठेवा. नैवेद्य इथे आत ठेवायचा का? इथे ओम नम शिवाय. वाईड वाईड अँगल घेतो जरा. या झालं. आम्हाला त्याच्या पासून पूजा करायची आहे. चला दक्षता. सो कसं वाटतंय तुम्हाला गावचं वातावरण? कसं वाटतंय? आम्हाला गावाला आवडतं. आम्ही गावचेच. मी गावचेच आहे का? अच्छा. आम्ही कोण? आम्ही मुंबईचे. मुंबईकर आहात. ती मला सारखी चिडवते की तुम्ही मुंबईचे, आम्ही गावचे, आम्ही गावचे. असं काही नाही आहे, आम्ही पण गावचेच आहे. आम्ही राहिलो मुंबईला म्हणजे कळव्याला. वेट, तुम्हाला मी आमच्या नदीचा व्ह्यू दाखवतो.
धर्मराज प्रसन्न. यो सो तो आम्ही आलोय शेती गावातली सगळी मंदिरं झाली शेती आम्ही आलोय आमचं शेत त्या साईडला आणि इथे एक मंदिर आहे तर इथे नैवेद्य ठेवूया चा नैवेद्य सो फायनली सगळे नैवेद्य ठेवून झालेले आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. टाईम झाला आहे 11:56 11:03 आपण स्टार्ट केलेलं 11:56 एक तास लागला ॲज युजल. मला माहिती आहे मी लहानपणापासून नैवेद्य देतो आहे सो मला माहिती आहे एक तास लागतोच. सो आता आपण जाऊया आणि घरी जेवूया. तर आज दुपारपासून ना आमच्या गावामध्ये जत्रेची दुकानं लागायला चालू होतील. दुकानं म्हणजे अशी काय मोठी अशी नसतात पण खेळण्यांची दुकानं असतात वेगवेगळे. सो गावची जत्रा जी असते त्यात एक मजा असते. सो बैलगाड्या नसतात आमच्या इथे बैलगाड्या नसतात. सो मी तुम्हाला संध्याकाळी आम्ही जत्रेमध्ये नक्की राऊंड मारणार आहे कारण की दक्षतेला खूप बॅडली क्रेविंग होता ते ओलीभेळ खायची. सो ओलीभेळ तिचं असं म्हणणं आहे की गावची ओलीभेळ आणि मुंबईच्या ओलीभेळमध्ये खूप डिफरन्स असतो आणि असतो. सो आम्हाला ओलीभेळ पण खायची आहे आणि अजून काय असेल चाटमध्ये मध्ये ते आम्ही खाऊ. गोळा वगैरे काय पण असेल ते आम्ही नक्की खाऊ नक्की ट्राय करू आणि तुम्हाला मी दाखवेन आमच्या गावची जत्रा संध्याकाळी. आता वाजलेत 12 अजून त्याला 4-5 तास आहे. सो आता आम्ही सर्वात पहिले जातो घरी. तर निघायचं मॅडम चलो. सो दक्षता मॅडमला शिकायची आहे बाईक. आता ही इलेक्ट्रिक बाईक आहे
मॅडम येईल का चालवता? चालू नको करू, फक्त बसून बघ, राहू द्या. जा अशी ढकलत ढकलत, जा अशी ढकलत ढकलत कुठे जा. चालव, उचल पाय, उचल पाय. जा असेल तिकडे खड्ड्यात, हे बघा खड्डा आहे, डायरेक्ट खड्ड्यात. चला निघायचं. झाली प्रॅक्टिस? झाली, ठीक आहे, प्रॅक्टिस झाली दक्षताची, गाडी चालवायची आजसाठी एवढंच, बाकीचं नेक्स्ट टाइम. सो मंदिराच्या बाजूला ही आहे शेत, आमचं आहे एकदम त्या साईडला, जे की लास्ट टाइमच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये कांदे होते, ते आता कांदे काढलेत. सो आपण तिकडे पण जाऊयात. सो चला निघूया, इथे कोणच नाही आहे. दशुदा जर इन केस इथे वाघ आला तर? तिकडे बायका, त्या बायका उड्या मारून येतील का इकडे तुझ्या वाघा वाचून? चला चला चला, आम्ही आता निघतो. चला, खूप वेळ टाइमपास केला, थंड होतं, सावली होती म्हणून थांबलो होतो, आता निघूया. सो हे आहे आमचं शेत, जे लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं, इथे सगळे कांदे होते. तिथपर्यंत त्या लास्ट पॉइंट जो झाडाचा दिसतोय, तर तुम्हाला मी दाखवतो हे सगळे कांदे काढले आणि आम्ही बराकीमध्ये ठेवलेत. तुम्हाला आता बराकीचा व्हिडिओ दाखवतो. बराकी इथे नाही आहे, बराकी थोडं आमच्या दुसऱ्या शेतामध्ये. सो तुम्ही तो व्हिडिओ बघा. यो, सो हे आहे कांदे. चार पाच गाळे, पाच गाळे भरलेले आहेत. तर ही आहे आमची पारंपरिक रांगोळी. मॅडम गोळे 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 काढा मॅडम, गोळे गोळे काढा. जागा नाहीये काढायला, जागा नाहीये, केवढी मोठी जागा आहे. अशी हे पाहिजे, प्लेन जागा पाहिजे. अरे किती मोठी होईल, काय बोलते? गोळे गोळेच काढा तुम्ही आयुष्यामध्ये. अरे कशी नामी नक्षीदार रांगोळी आली पाहिजे. Thank you.
हॅलो नारायण वेळकर, कृपया आपण या ठिकाणी यायचं. सो इथे खातोय भेळपुरी. संपलेली आहे. कशी आहे? कशी आहे टेस्ट भेळपुरी? कशी आहे? छान आहे. सो आता खातोय गोळा. ओमेगा आईस्क्रीम. आईस्क्रीम रेवा का खाते? आईस्क्रीम हे बघ, मी गोळा खातो. हा ओके, आपण खाऊया गोळा. दक्षता तुला काय कानातलं बिनातलं खायचंय का? बघ माळ घ्या ना. घालणार आहेस का? दक्षताला पर्स घ्यायची का? दक्षताला पर्स घ्यायची का? तुला पर्स घ्यायची का? हा काही हवं आहेत ना? सो घरातले सगळे गेलेत तमाशा बघायला. आज आमच्या गावामध्ये तमाशा पण असतो. सो सगळे तिकडे गेलेत, मी पण तिकडेच गेलेलो. मी 10 मिनटं बघितलं, मला थोडं बोर झालं, मग एक बदाम शेक खाल्ला जे तुम्ही आता व्हिडिओ बघितलेत असेल. आणि बदाम शेक खाऊन 12:15 वाजलेत रात्रीचे, मी घरी झोपायला आलो. आता मला इथेच झोपायचं आहे कारण की घरातले सगळे येतील तर ते बेलबिल मारतील, दरवाजा ठोकतील. सो दरवाजा उघडायला कोणतरी पाहिजे. सो मी इथेच झोपेन आणि हा व्लॉग इथेच एंड करतो. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पीस आउट.